स्पॉन्सर हैंडल पॉलिटिकल क्रीडा याच्या माध्यमातून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना मोदी साहेबांसोबत करण्यात आली. कुठेतरी त्या फिल्ममध्ये मोदी साहेब हे शिवाजी महाराजचे अवतार असा दाखवत आहे. आम्हाला वाटते की दिल्लीच्या निवडणुकीमध्ये पुन्हा शिवाजी महाराजांच्या स्वतःचा अवतार दाखवून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे. वारंवार भारतीय जनता पक्ष महाराजांची तुलना पंतप्रधान यांच्याशी करता हे योग्य नाही. आम्ही मागणी करतोय की तात्काळ ते व्हिडिओ त्यांनी डिलीट केले पाहिजे. आणि या प्रकारे आदित्यनाथजी पहिले तुलना करत होते, त्यानंतर गोयल साहेबांनी केला, पुस्तक लिहिण्यात आली, आता व्हिडिओच्या माध्यमातून तेच कार्य सुरू आहे, हे योग्य नाही. भाजपने आता तरी थांबलं पाहिजे. कुठेतरी जनतेची भावना आहत करण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे आणि काही परिस्थिती बिघडली किंवा जनतेच्या रोष समोर आला याची संपूर्ण जबाबदारी भारतीय जनता पक्षाची राहील. अमित देशमुख म्हणतात की निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पाहिजे. बाबत निश्चित रूपाने दिल्लीचा विषय आहे. दिल्लीमध्ये जे राजकीय पक्ष आहे त्यांचा पूर्ण अधिकार आहे की त्यांनी जाऊन दिल्लीच्या निवडणुकीमध्ये याचा वापर होत असताना निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे. राजपुरोहित म्हणतात की नाईट लाईफ सुरू झाली तर निर्भया सारख्या घटना मुंबईमध्ये वाढतील आणि मद्य संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे जे 24/7 जो प्रस्ताव आहे त्याला बारच्या परवानग्या नाही, नुसत्या दुकाने आणि हॉटेल ओपनिंगसाठी परवानगी आहे. मला वाटते कुठेतरी ज्यांना जे कळत नाही या निर्णयामुळे अपराध जिथे सन्नाटा असतो तिथे घडते, जिथे लोक असतात तिथे ही घटना घडत नाही. रोहित यांनी अभ्यास केला पाहिजे. या निर्णयामुळे लोकांना सुविधा तर मिळणारच आहे, मुंबईचं ट्रॅफिक कमी होणार, रोजगाराची संधी निर्माण होणार आहे आणि सरकारच्या रेव्हेन्यूमध्ये पण भर पडणार आहे. ज्यांना कळत नाही की हे काय विषय आहे त्यांनी पहिले अभ्यास करून बोललं पाहिजे. सन्नाटा असेल, सुमसाम असेल तेव्हा महिला असुरक्षित असत आहे. जे काही घटना देशभरात घडलेली आहे जिथे लोक आहेत तिथे ही घटना घडलेली नाही आणि बारला वाईन शॉपला हा निर्णय लागू होणार नाही.